मूलभूत सुविधांसह शहर खड्डे मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं औरंगाबादचे नवे महापौर बापू घडामोडे आणि उपमहापौर स्मिता घुगरे यांनी म्हटलंय. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेत आयोजित विशेष सभेत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत महापौरपदी भाजपाचे भगवान घडामोडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या स्मिता घुगरे यांचा दणदणीत विजय झालाय. शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवारांचा विजय झाल्यानं युतीच्या वतीनं महापालिकेत जल्लोष साजरा करण्यात आला. शहरात मूलभूत सुविधांसह शहर खड्डे मुक्त करून शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं नवनियुक्त महापौर भगवान घडामोडे आणि उपमहापौर स्मिता घुगरे यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं. शहराला मी गेल्या 15-20 वर्षांहून या सभागृहात आहे, तर माझा जो अनुभव आहे त्या शहराला फायदा होईल असंच काम मी यापुढे करेल. मूलभूत सुविधा देणं हा आमचं कर्तव्य आहे, त्याचबरोबर हे शहर खड्डे मुक्त कसं होईल हे आमचं मिशन राहणार आहे. पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात सुद्धा सरकार असल्यामुळं अनेक योजना आणि अनेक फंड्स आणून आम्ही या शहराचा एक कायापालट करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही सगळे मिळून करणार असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. महापालिकेत शिवसेना आणि भाजपा पक्षाच्या युतीची सत्ता असल्यानं महापौर आणि उपमहापौर पदी युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित होता असे भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं. मूलभूत सुविधा जे आहेत, पाणी प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, हे महानगरपालिकेची काय परिस्थिती आपण सर्व पत्रकार बंधू माहिती आहे. या महानगरपालिकेमुळे केंद्रातून मूलभूत सुविधा जे असतात, पाणी असतील, रस्ते असतील, हे या 10 महिन्यामध्ये एक DPR प्लॅन, चांगले प्लॅन या शहरासाठी तयार करून जास्तीत जास्त निधी कसं येऊ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरात आणून या शहराचा विकास कसं करता येईल या पद्धतीने पूर्ण भारतीय जनता पार्टी या सभागृहाला म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर आमच्या काही घोगरेबाई उपमहापौर महापौर या दोघांना आम्ही मदत करू. या शहराचं काम कायापालट खड्डेमुक्त कसं महापौरामध्ये बोललेले आहेत की शहरात ऑलरेडी फार खड्डेमुक्त शहर आमचं पहिला मिशन राहणार आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात सकाळपासूनच युतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होती. महापौर आणि उपमहापौर पदी युतीचे उमेदवार विजयी झाल्यानं महापालिका मुख्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना भाजपा पक्षातील नगरसेवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.